नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना नेहमीचा आपुलकीचा प्रश्न घरी असाल सुरक्षित असाल आनंदी असाल चला या सत्रातली आपली जी शेवटची कविता या सत्रातली प्रथम सत्रातली ती शेवटची कविता आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत कवितेचं नाव आहे प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचा जो व्हिडिओ आहे चालित म्हणण्याचा तो मी तुम्हाला नंतर पाठवणार आहे तो ऐकायचा आणि ती चाल लक्षात घेऊन त्या प्रकारे म्हणण्याचा सराव करायचा आहे चला आज आपण कविता वाचूया आणि कवितेचा थोडक्यात अर्थ पाहूया प्रकाशातले तारे तुम्ही आता इथं प्रकाश कशाला म्हणाल आहे पहा ज्ञानाला अंधार हे भीतीचं लक्षण आहे अंधारात आपल्याला भीती वाटते अंधार म्हटलं की आपण घाबरतो तर आपण घाबरणारी नाही आहे आपण प्रकाशमय आहोत आपण तारे आहोत है की नाही आपण ज्ञानी आहोत संकटावर मात करणारे आहोत न भिनारे आहोत म्हणून आपल्याला म्हटलेले कवीनं प्रकाशातले तारे तुम्ही तुम्ही संकटाला घाबरणारी ना नाही ना डगमगणारी नाही आहे उमाकांत कानेकर यांनी ही लिहिलेली कविता आहे आणि ही तुमच्यासाठी खास तुम्हाला कवी एक संदेश देत आहेत एक निरोप देत आहेत काय की तुम्ही घाबरू नका अंधाराला अज्ञानाला संकटाला अंधार, अंधार म्हणजे संकट या संकटाला तुम्ही घाबरायचं नाही या संकटावर मात कशी करता येईल हे आपण पा। पाहायचं आहे कारण आपण घाबरणारे नाही डरपोक नाही आपण पराक्रमी आहोत संकटावर मात करणारे आहोत संकटाला हरवणारे आहोत म्हणून तुम्ही प्रकाशातले तारे आहात तुम्ही संकटाला नुसतेच हरवणार नाही तर तुम्ही तारे आहात प्रकाश देणारे आहात दुसऱ्याला मदत करणारे आहात दुसऱ्यालाही ज्ञान देणारे आहात दुसऱ्यालाही प्रकाश सहाय्य करणारे आहात म्हणून प्रकाशातले तारे तुम्ही मग काय म्हणतायत मी प्रथम कविता वाचतो पा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसण्यास की नाही रडायचं नाही रडणे हा काय आपला धर्म नाही रडतात कोण भित्रे घाबरणारे आपण घाबरणारे आहोत का भित्रे आहोत का नाही म्हणून आपण रडायचं नाही प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळ ती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलांनो हसा रडनेहा ना धर्म आपुला रडनेहा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला रडनेहा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत आदर्शांचा मनी उमटू दे ठसा हसा मुलांनो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवितो कसा हसा मुलांनो हसा कवीने तुम्हाला काय म्हटलेलं मुलांना प्रकाशातले तारे तुम्ही कोण आहात प्रकाशातले तारे आहात अंधारावर रुसा म्हणजे काय रे अंधाराला घाबरू नका त्याला पळवून लावा त्याला आपल्या जवळ येऊन देऊ नका आपण एखाद्या रुसलो का आपण त्याच्याजवळ जातो का नाही त्याला आपल्या जवळ येऊन देतो का नाही मग या अंधार संकट आहे याच्यावर रुसा त्याला आपल्या जवळ येऊन देऊ नका आपण पण त्या संकटे जवळ जायचं नाही प्रकाशातले तारे आहे तुम्ही ज्ञानाचे तारे आहेत पराक्रमाचे तारे आहात मग अशा संकटरूपी अंधारावर वर्त, अंधारावरती आपण मात करायची आहे त्याच्यावरती रुसायचं आहे की नाही त्याला घाबरायचं नाही हसा मुलांनो हसा मुलांनो सतत हसत राहा चिडचिड रागराग रडरड करायची नाही माणूस हसतो केव्हा ज्यावेळेस तो संकटावर मात करतो हे मी करून दाखवलं तुम्हा बोलवी ती फुलराणी फुलराणी म्हणजे उमलणारं फुल एक फुल तुम्हाला ते उमलणारं फुल बोलावत आहे कोमेजून जाऊ नका उमला फुलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो एक नाही ताव टवटवी ताजं फुललेलं तसं तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा इतरांना आनंद झाला पाहिजे छान वाटलं पाहिजे तुम्हा बोलवी ती फुलराणी ती फुलराणी तुम्हाला साथ घालत आहे खुणावत आहेत तुम्हाला बोलवत आहेत बघ माझ्याकडे मी कशी छानपैकी फुललेली आहे सकाळी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळ ती वारा पाणी वारा आणि पाणी खेळ खेळतायत पाुळझुळपणे वाहतोय की नाही पाणी वाहत आहे खळखळ त्याचा आवाज येतोय ते, ते खेळतायत जसं जसं काही निसर्गामध्ये त्यांना एक कशाची चिंता ते आपल्याच मजेमध्ये छानपैकी वाहत आहेत तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळ ती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती शिखर म्हणजे सर्वात उंच टोक आता आनंदाचं शिखर म्हणजे सगळ्यात जास्त आनंद होणे ऐक नाही खुशाल जाऊन बसा तुम्ही कुठं जाऊन बसायचे आनंदाच्या शिखरावरती आरामात शिखर म्हणजे पर्वतात सगळ्यात उंच टोक त्याला शिखर म्हणतात तसं आनंदाच्या सगळ्यात उंच टोकावर म्हणजे सगळ्यात जास्त आनंद मिळवा खूप आनंदी राहा रडणे हा ना धर्म आपुला धर्म म्हणजे काय रे स्वभाव रडणे हा आपला स्वभाव नाही आपल्या स्वभावात रडणे आहे का फक्त नाही हसण्यासाठी जन्म घेतला आपण कशासाठी जन्म घेतलेला आहे हसण्यासाठी म्हणजे आपलं जीवन हे हसण्यासाठी रडण्यासाठी नाहीये रडणे हा आपला स्वभाव हो नाहीये आपल्या स्वभावात ते बसत नाही रडणे हा न धर्म आपला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूच्या आदर्शांचा भू भू म्हणजे भूमी जमीन माता ह्या भारतमातेचे जे आदर्श आहेत म्हणजे भारतभूमीवरील जे सुपुत्र प्रचंड पराक्रम करून अजरामर झाले अशा भारतभूच्या आदर्शांचा अशा पराक्रमी वीरांचा मनी उमटू दे ठसा मना ठसा म्हणजे शिक्का मनामध्ये ठीक नाही आपल्या मनामध्ये तो ठसा उमटला म्हणजे आपल्या मनावर बिंबलं पाहिजे आपल्या मनावर कोरलं गेलं पाहिजे कोण की आपल्या भारतभूमीचे जे आदर्श आहेत भारत मातेचे आदर्श आहेत महात्मा गांधी असतील लाल बहादूर शास्त्री असतील लोकमान्य टिळक असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील चंद्रशेखर असतील भगतसिंग असेल आझाद असतील तर हे जे भारतभूमीचे सुपुत्र होऊन गेले ज्याने आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्रचंड कष्ट सहन केले किंवा ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवणारे शिक्षणतज्ञ असतील मग कर्मवीर भाऊराव पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पंजाबराव देशमुख असतील क ठीक नाही अशा अनेक सुपुत्र आहे की ज्यांनी शिक्षणासाठी महात्मा फुले पाल मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले मुलींसाठी शाळा काढली ठीक नाही तर असे महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील असे आपले आदर्शे या आदर्शांचा आपल्या मनावर ठसा उमटला पाहिजे ते बिंबले पाहिजे ना आपल्या मनावर त्यांच्यासारखं आपणही काहीतरी करावं असं आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या मनाला आहे की नाही भारत भूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा सर्व मागचा विसरा गुंता गुंता म्हणजे काय रे गोंधळ संकट सर्व मागचा विसरा गुंता मागची जी सगळी संकट असतील जो गुंता असेल जो गोंधळ असेल तो विसरून जा अरे उद्याच्या नको ते चिंता भूतकाळात ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या तर विसरायच्याच परंतु भविष्यात काय घडणार याची चिंता करायची नाही का तर आपल्या मनगटात बळ असेल बुद्धीचातुर्य असेल काहीतरी करून दाखवण्याची जर आपल्यामध्ये धमक असेल तर आपला जो उद्या येणारा उद्या आहे उद येणारा जो काळ आहे तो निश्चितच उज्ज्वल असतो प्रकाशमय असतो म्हणून उद्याची चिंता करायची नाही चिंता करून काही होत नाही पाठीमागचं से काही घडलंय वाईट गोष्टी असतील कशाही गोष्टी आहेत ते विसरून जा आणि उद्याची चिंता करू नका वर्तमान काळात जगा बघा अरुणतोम बाळांनो रे अरुण अरुण म्हणजे सूर्य बाळांनो तो सूर्य काय करतोय तुम्हा खुन कसा तुम्हाला खुनवतोय तुम्हाला इशारा करतोय काय सांगतोय तुम्हाला बघा मी आलोय आणि मी काय नुसताच आलो नाही प्रकाश घेऊन आलो का तर रात्रीचा अंधार होता त्या अंधाराचा मी नाश केलाय त्या अंधाराला संपवलंय हो आणि बघा मी कसा प्रकाश घेऊन आलोय तसं आपल्यामधीलही अंधार संकट वाईट गोष्टी ह्या सगळ्या संपवा आणि जसा सूर्य प्रकाश घेऊन येतो ज्ञान घेऊन येतो ऊर्जा घेऊन येतो तसं आपणही नवीन ऊर्जा घेऊन आता नव्या उमेदून जगा जगायला आनंदाने जगायला शिकलं पाहिजे अशी सुंदरशी छानशी ही कविता आहे या कवितेवरचे काही प्रश्न उत्तरं तुम्हाला मी पाठवणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे आणि जर काही शब्द कळाले नसतील काही आड आर, अडचणी येत असेल तर मला निश्चित फोन करून किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता लक्षात आलं सगळं समजलं सगळ्यांना ओके ठीक आहे नमस्कार